नेहमीच हे सरकार कुणाला न कुणाला पाठीशी घालण्याच्या करता निव्वळ राजकीय भूमिकेतनं काम करतंय। वास्तविक तिथं महत्वाच्या पदावर बसल्यानंतर असा भेदभाव करून चालत नाही। आज विधानसभेचं अधिवेशन प्रश्न आज 11 वाजता प्रश्नोत्तराचा तास विधानसभेमध्ये होता। हा तास सुरू होण्याच्या पूर्वी माजी विधानसभा अध्यक्ष आणि सन्माननीय सदस्य आमदार नाना पटोले साहेबांनी एक मुद्दा तिथे उपस्थित केला। सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मागच्या सरकारच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी त्यांच्या गृह विभागांनी एक आयपीएस अधिकारी वरिष्ठ पातळीवरच्या रश्मी शुक्ला यांनी पुण्यामध्ये असताना अनेक महत्वाच्या लोकांचे फोटो हे फोन हे टॅपिंगला त्या ठिकाणी परवानगी दिलेली होती। वास्तविक फोन टॅपिंगला परवानगी देत असताना त्याच्यामध्ये काही नियम आहेत, त्याच्यात कुणाचे फोन टॅपिंगला द्यायचे असतात आणि हा सगळा इतका महत्वाचा मुद्दा होता म्हणून नियम 57 अन्वये आज प्रश्नोत्तराचा तास थांबवावा आणि ह्याबद्दलची चर्चा करावी। कशा करता करावी की त्यांची पाठीमागच्या काळामध्ये इन्क्वायरी चालू होती आणि वेगवेगळे फक्त नाना पटोले साहेब नाही, एकनाथराव खडसे असतील, आशिष देशमुख असतील, संजय काकडे असतील, अनेक वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या लोकांची नावं वेगळी, नाना पटोले नाव नाही, नाव मात्र कुठलं तरी वेगळ्या व्यक्तीचं होतं आणि अशा पद्धतीचे फोन नंबर मात्र ह्या व्यक्तींचे होते ते सिद्ध झालं। सिद्ध झाल्यानंतर चौकशी चालू होती, चौकशी झाल्यानंतर गुन्हा दाखल झाला, गुन्हा दाखल झाल्यानंतर सरकार मागचं उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालचं 2.5 वर्ष काम करत होतं, काही कारणांनी ते सरकार बाजूला गेलं आणि एकनाथराव शिंदेंचं सरकार आलं आणि त्या सरकारनी नंतर ही चौकशी थांबवली आणि तशा पद्धतीनं त्यांनी निर्णय घेतला। ते घेत असताना त्यांनी त्याच्यामध्ये क्लीन चिट पण देऊन टाकली। वास्तविक हे सगळी मॅटर ज्यावेळेस कोर्टाच्या पुढे गेली कोर्टाने सांगितलं असं तुम्हाला अशी चौकशी थांबवता येणार नाही। वास्तविक प्रत्येक वेळेस कोर्टाला हस्तक्षेप करावा लागतो। नेहमीच हे सरकार कुणाला ना कुणाला पाठीशी घालण्याच्या करता निव्वळ राजकीय भूमिकेतनं काम करतंय। वास्तविक तिथं महत्वाच्या पदावर बसल्यानंतर असा भेदभाव करून चालत नाही, परंतु गेले 6 महिन्यांमध्ये अशा अनेक प्रकारच्या घटना घडल्या आणि आज तर विधानसभेचे सन्माननीय सदस्य जे सिटिंग आहेत, जे आता तिथं सभागृहात हजर आहेत, त्यांच्याबद्दलचाच मुद्दा इथं उपस्थित झाला आणि त्याच्याबद्दल प्रश्न उत्तराचा तास तहकूब करून चर्चा जी व्हायला पाहिजे होती, कारण विधानसभेच्या अध्यक्षांचं काम असतं की प्रत्येकाचं संरक्षण विधानसभा सदस्यांचं करणं, विधान परिषदेचं सभापतींचं काम असतं तिथल्यांचं संरक्षण करणं, त्यांना कुठं धोका असेल तर त्याच्याबद्दल बंदोबस्त देणं, त्यांच्यामध्ये कुठला त्यांचा जो अधिकार आहे संविधानाने त्यांना दिलेला तो व्यक्ती स्वातंत्र्याच्या संदर्भात जर कुणी घाला घालत असेल तर त्याही बाबतीमध्ये स्वतः विधानसभेच्या अध्यक्षांना हस्तक्षेप करून सरकारला पण निर्देश देण्याचा अधिकार आहे, त्याच्या संदर्भामध्ये विभागाला म्हणजे पोलीस खात्याला पण निर्देश देण्याचा अधिकार आहे। एवढा सगळा अधिकार असताना आम्ही सगळे त्यांच्याकडे मागणी करत असताना देखील त्यांनी नानांचं म्हणणं मांडून देण्याचा परवानगी दिली, नंतर मला थोडंसं बोलून दिलं, आमच्या भास्करावांना बोलायचं होतं, इतर मान्यवरांना बोलायचं होतं, परंतु हे बोलून पण देत नाही। आम्ही वेगवेगळ्या आयुधाचा वापर करून बोलण्याच्या करता मागणी करत असतो, अशी तशी कशी मागणी करत नाही, कारण आम्हालाही सभागृहामध्ये कुणाला 35 वर्ष झाली, 32 वर्ष झाली, 30 वर्ष झाली, त्याच्यावर आम्हाला पण कशा पद्धतीनं सभागृह चालतं आणि हे तर स्वतः विधानसभेचे माजी अध्यक्षच नाना पटोले साहेब ह्याच टर्मला होते हे पण आपण सगळ्यांनी बघितलं। आज माजी अध्यक्षांच्या बद्दलच जर तुम्ही अशा प्रकारची भूमिका घेत असेल तर सर्वसामान्य माणसांनी न्याय मागायचा कुणाला, त्यांना आधार देणार कोण? आज आम्हाला तरी आम्ही एवढ्या लोकांचं प्रतिनिधित्व करत असल्यामुळं आम्हाला काही संरक्षण असतं, इतर काही अधिकार असतो, त्या अधिकाराचा वापर करण्याचा प्रयत्न करतो, परंतु तोही अधिकार दाबण्याचा प्रयत्न आज झाला आणि मग सरते शेवटी आम्ही सर्व विरोधी पक्षाच्या सदस्यांनी वॉकआउट केला आणि ह्या गोष्टीचा निषेध केलेला आहे। वास्तविक महाराष्ट्रातल्या जनतेने ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे
की हे राज्यकर्ते कशा पद्धतीनं काम करतायत, कसं जवळच्या लोकांना सोडतायत, क्लीन शीट देतायत, आणि ज्यांचा तपास पूर्ण झालेला आहे अशांचा पुन्हा तपास करण्याच्या करता आदेश काढतायत, म्हणजे हे पण विरोधाभास आहे असं हे सगळं कामकाज यांचं चाललेलं आहे, आणि त्या गोष्टीचा आम्ही अतिशय तीव्र शब्दामध्ये धिक्कार करतो, निषेध करतो।